नमस्कार सर्वांना, मी सोनाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत की व्हेजिटेबल्स भाज्या हे कसं फ्रीजमध्ये स्टोअर करायचं, कोणती काळजी घ्यायची हे आपण बघणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर सर्वात अगोदर आपल्याला सर्व भाज्या व्यवस्थित क्लीन करून घ्यायच्या आहे आणि क्लीन केल्यानंतर त्या सुकवण्यासाठी ठेवून द्यायच्या आहे। त्यानंतर आपल्याला फ्रीज देखील व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे, कारण आठवड्यातून आपण एकदा तरी भाज्या घरी आणतो आणि त्यामुळे आपल्याला फ्रीज देखील आठवड्यातून एकदा व्यवस्थित क्लीन करणं गरजेचं असतं। तर मी भाज्या कशा क्लीन करते, कशा साफ करते, फ्रीज देखील कसं साफ करते याचे देखील मी व्हिडिओ बनवलेले आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, तुम्ही नक्की चेकआउट करा। तर तुम्ही इथे बघत असाल की सर्व भाज्या व्यवस्थित क्लीन करून झालेल्या आहे, सुकवून देखील झालेल्या आहे फॅनखाली। त्यानंतर मी आता त्या साफ करायला घेणार आहे, व्यवस्थित साफ करून घेणार आहे। जसं की तुम्ही बघत असाल इथे मी मिरच्या साफ करत आहे, त्याचप्रमाणे मी मेथी असेल, गवारीच्या शेंगा असेल, बीन्स असेल हे सर्व व्यवस्थित क्लीन करून साफ करूनच मी फ्रीजमध्ये स्टोअर करत असते, जेणे की मला ते सोपं पडतं भाज्या बनवण्यासाठी। जर तुम्ही बघत असाल इथे मी सर्व भाज्या व्यवस्थित साफ करून घेतलेल्या आहे, जसं की मिरची आहे, वालाच्या शेंगा आहे, बीन्स आहे, वाटाणे आहे, गवारीच्या शेंगा, मेथीची भाजी, कोथिंबीर हे व्यवस्थित मी साफ करून ज्या भाज्या मला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायच्या आहेत त्या मी तिथे ठेवलेल्या आहे, बाकीच्या भाज्या मी बास्केटमध्ये ठेवलेल्या आहे। तर माझ्या फ्रीजमध्ये काय काय असतं, तर एक साईडला दूध आहे आणि हे कंटेनर तुम्ही बघत असाल प्लास्टिकचे, यामध्ये आहे पालकची भाजी, मेथीची भाजी आणि गवारीच्या शेंगा, ज्या की मी व्यवस्थित निसून ठेवलेल्या आहे। आणि मागच्या कंटेनरमध्ये आहे चीज आणि बटर, आणि त्यानंतर खालचे जे कंटेनर आहे त्यामध्ये देखील गवारीची शेंगा आहे, यामध्ये आहे शेपूची भाजी आणि खाली आहे मिरच्या आणि वालाच्या शेंगा। त्यावरती मी ठेवलेला आहे न्यूजपेपर, कारण आपण फ्रीज हे डिफ्रोस्ट करत असतो त्यामुळे काही थोडेफार थेंब हे फ्रीजमध्ये पडत असतात, त्यामुळे ते पाण्याचे थेंब हे जे न्यूजपेपर आहे ते शोषून घेईल आणि भाज्या देखील व्यवस्थित फ्रेश राहील। तर ह्या बास्केटमध्ये आहे भेंडी आणि बीट, त्यानंतर यामध्ये आहे वांगी आणि बीन्स आहे ज्या की मी व्यवस्थित निसून ठेवलेल्या आहे। तर हे जे मोठ्या भाज्या असतात जसं की टोमॅटो झालं, काकडी झालं, यांना एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायची गरज नसते, त्यामुळे मी त्या अशा बास्केटमध्ये ठेवते। आणि खालच्या याच्यामध्ये आहे मोठ्या भाज्या जसं की कोबी झालं, फ्लावर झालं, मुळी, गाजर, ह्या सर्व भाज्या मी खालच्या ह्या कंटेनरमध्ये ठेवत असते। आपल्याला फक्त पालेभाज्या असेल त्या भाज्या आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवल्या तर त्या जास्त काळ टिकतात। आणि ह्या ज्या भाज्या आहेत जसं की कोबी, फ्लावर, मुळी, गाजर, या सर्व भाज्या आपण नॉर्मल प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये किंवा नॉर्मल बॅगमध्ये जरी ठेवल्या तरी त्या भरपूर दिवस आपल्याला टिकतात। आणि सध्या प्लॅस्टिक बॅग पूर्णपणे बंद आहे, तरी पण आपल्या घरी कशा ना कशा निमित्ताने प्लॅस्टिकच्या ह्या कॅरी बॅग्स येत असतात, माझ्याकडे देखील घरामध्ये असतात, त्यामुळे मी त्यांचा असा वापर करते जेणेकरून माझ्या भाज्या देखील व्यवस्थित राहतील आणि त्या मला जास्त काळ टिकतात। अशा प्रकारे मी त्यांचा वापर करते आणि भाज्या देखील मी अशा प्रकारे व्यवस्थित स्टोअर करते ज्या मला 8 दिवस व्यवस्थित ताज्या मिळतात। आणि फ्रीजचं जे दुसरं डोर आहे त्या शेल्फमध्ये मी काय काय ठेवते ते देखील मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर तुम्ही तर बघत असाल की खालच्या शेल्फमध्ये मी सर्व सॉसेस ठेवलेले आहे, जसं की रेड चिली सॉस, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस आहे, विनेगर आहे, तर चिली विनेगर आहे, मेयोनीज आहे, केचप आहे। तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला घरामध्ये पाहिजेच असतात आणि लहान मुलं असेल तर ते ठेवणं खूपच गरजेचं असतं। तर इथे मी किसान केचप वगैरे सर्व हे मी खालच्या शेल्फमध्ये ठेवत असते। तर काही ज्यूस बनवायच्या आयटम्स देखील आहेत आणि इथे आहे मिल्क पावडर, मिल्क पावडर देखील माझ्या घरामध्ये नेहमी असते, ते मी फ्रीजमध्येच ठेवत असते। आपण बाहेर जरी ठेवलं तरी मिल्क पावडर व्यवस्थित राहते। नेक्स्ट शेल्फमध्ये आहेत सर्व माझे मसाले, जसं की गरम मसाला, व्हेज कढाई मसाला, पनीर मसाला, मिसळ मसाला, पावभाजी मसाला आणि सोडा देखील आहे, सायट्रिक ॲसिड देखील आहे, हे सर्व मी या शेल्फमध्ये ठेवत असते। तर त्याच्यावरच्या शेल्फमध्ये आहे लिंबू आणि कढीपत्ता, जो की मी व्यवस्थित साफ करून ठेवलेला, स्वच्छ धुवून सुकवून व्यवस्थित डब्यामध्ये ठेवलेला। तर इथे आहे
ह्या डब्यामध्ये आहे लसूण जो की सुकलेला आहे, दुसऱ्या डब्यामध्ये आहे चिंच आणि या डब्यामध्ये आहे अद्रक. अद्रक देखील मी बंद डब्यामध्ये ठेवत असते आणि इथे आहे इलायची आणि जायफळ. तर अशा प्रकारे या शेल्फमध्ये मी सर्व माझं जे काही भाज्या असेल काही असेल ते स्टोअर करत असते, सॉसेस असेल. तर लिंबू आपल्याला जास्त काळ टिकवायचा असेल तर तुम्ही बघत असाल लिंबू कसा ब्राऊन पडलेला आहे. तर सर्वांच्या घरात लिंबू 15 दिवसानंतर असंच ब्राऊन पडतो, पण तो ब्राऊन पडू नये यासाठी कोणती काळजी घ्यायची, तर लिंबूला आपण तेल लावून ठेवायचं. जसं की तुम्ही बघत असाल इथे मी तेल घेतलेलं आहे, तर लिंबूला आपण थोडं तेल लावून घ्यायचं पूर्ण वरून. इथे बघू शकता मी तेल व्यवस्थित लावून घेतलेलं, थोडंसं तेल लावायचं आणि स्टोअर करून ठेवायचं फ्रीजमध्ये. तर 1-1.5 महिना देखील लिंबू हे ब्राऊन पडत नाही. तर अशा प्रकारे लिंबू तुम्ही स्टोअर करू शकता. तुम्ही इथे बघत असाल किवी फ्रूट देखील मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. त्यानंतर हा खालचा जो प्लॅस्टिकचा डब्बा आहे त्यामध्ये मी ठेवलेला आहे वाटाणे. तर अशा प्रकारे मी सर्व भाज्या असेल त्या फ्रीजमध्ये स्टोअर करत असते, त्यांची काळजी घेत असते आणि अशा प्रकारे त्या मला 8 दिवस व्यवस्थित ताज्या भेटतात आणि व्यवस्थित राहतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रपरिवारापर्यंत नक्की पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.